31 साले होणे ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर रोजी कर्नाटकातील बंगलोर मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लोकांची बाजू मांडण्यासाठी आपली लेखनी चालविणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर रोजी कर्नाटकातील बंगलोर मध्ये गोळ्या झाडून निर्गुण हत्या करण्यात आली. या घटनेचा पुण्यातील डाव्या संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. शहरातील टिळक रोड वरील SP महाविद्यालयाच्या चौकामध्ये कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला. सध्या देशामध्ये जातीयवादी विचाराचे थैमान घातलेले असून जो त्यांच्या विरुद्ध बोलेल त्याचा आवाज बंद करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. 4 वर्षापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, त्यानंतर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे, कर्नाटक मधील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत व साहित्यिक डॉक्टर MM कलेबुर्गी यांच्या हत्याही अशाच प्रकारे करण्यात आल्या होत्या. गौरी लंकेश यांनी आपल्या लिखाणातून धार्मिक संकुचित वादावर अंधश्रद्धेवर सातत्याने कोरडे ओढले होते. कलबुर्गी यांच्या हत्येच्या विरुद्ध प्रकर्षाने आवाज उठवला होता, त्यातून त्यांची हत्या झाली असल्याचा संशय आहे. कर्नाटक सरकारने याचा तातडीने स्वतंत्र यंत्रणेच्या मार्फत तपास करावा, दोषी लोकांना गजाआड करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. निवेदनावर स्वराज अभियान महाराष्ट्राचे अध्यक्ष मानव कांबळे, सचिव संजीव साने यांच्या स्वाक्षरा आहेत. मी निलेश गायकवाड, भीमछावा संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा कार्याध्यक्ष. आज या ठिकाणी चळवळीच्या वतीने गौरी लंकेश यांना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली त्या निषेधार्थ आज सर्व पुरोगामी चळवळीच्या वतीने आम्ही जे कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक या गोष्टीसाठी, त्याचप्रमाणे ज्यांनी ही हत्या केली त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा या प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी पुरोगामी चळवळीच्या वतीने रस्त्यावरती उतरून या ठिकाणी जन आंदोलन करतात. जोपर्यंत गौरी लंकेश यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणी आमचा हा लढा सातत्याने असाच चालू ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.